श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंजरीच्या या मालिकेत आपण होमिओपॅथीच्या उपचार पद्धतींची माहिती घेणार आहोत. भारतात आणि परदेशात होमिओपॅथी बद्दल अनेक व्याख्यान दिलेले डॉक्टर पराग पटनी आज आपल्या स्टुडिओत आले. आरोग्य मंजरीच्या या मालिकेत स्वागत करूया डॉक्टर पराग पटनी यांचं. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, सर्वप्रथम आम्हाला होमिओपॅथी या उपचार पद्धतीची पार्श्वभूमी सांगा. होमिओपॅथी उपचार पद्धतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर्मनीचे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी याचा शोध लावलेला आहे. आणि भारतातले म्हणजे भारत पाकिस्तान एकत्र असतानाचे महाराजा रणजित सिंग हे पहिले होमिओपॅथिकचे पेशंट होते. त्यानंतर त्यांना वोकल पॅरालिसिस झाले, वोकल कॉर्डचा. होमिओपॅथिकच्या उपचार पद्धतीने ते पूर्णपणे नीट झाले. यानंतर भारतात ती सुरुवात झाली होमिओपॅथिकची. आज पूर्ण जगात भारत हे ट्रस्टेड होमिओपॅथीचं सेंटर म्हटलं जातं. नामवंत लोकांनी, त्यात महात्मा गांधी, लता मंगेशकर अशा नामवंत लोकांना होमिओपॅथिक उपचार पद्धतीने फरक पडलेला आहे. होमिओपॅथी ही चांगली का आहे तर याच्या काही गोष्टी, कोणत्याही प्रकारची पथ्याची जास्त गरज पडत नाही. होमिओपॅथिकचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही. कोणत्याही प्रकारे त्या औषधां गरम पडत नाही. आणि कोणीही लहान बाळ, एक दिवसाचा बाळपासून तर 100 वर्षाचा म्हातारा म्हणू शकतो, हे लोकंसुद्धा इझिली घेऊ शकतात. त्यांना त्या प्रकारचा कोणताही त्रास नाही. उपाशी पोटी घेतल्या तरी त्या गोळ्या गरम पडत नाहीत. होमिओपॅथिकबद्दल पूर्वी ज्या अफवा होत्या, असं म्हटलं जायचं की होमिओपॅथिक औषधं जर घेतली तर पहिले त्रास वाढतो, मग नंतर कमी व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे लोकांची जी भीती होती की आता आपण औषधं घेणार किंवा नाही घेणार, कि मग काय करायचं, जर वाढलं तर मग पुन्हा त्रास सहन कसा करायचा, हे चुकीचं आहे. ॲक्च्युली अशा कोणत्याही पद्धतीत कोणताही आजार वाढत नाही. तो औषधांनी नीट होणारच असतो. फक्त वाढण्याची जी अफवा आहे त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो बदलत जातो. पेशंट लेट नीट होतो, म्हणजे खूप उशीर लागतो होमिओपॅथिक उपचार पद्धतीने नीट होण्यासाठी. ही सुद्धा एक प्रकारची अफवा आहे. उलट जर बघितलं आणि प्रॉपर वेनी जर औषधं जर घेतले तर खूप लवकर बरा होतो बाकीच्यांपेक्षासुद्धा. इवन ट्युबरक्युलोसिस सारख्या याच्यामध्ये, ॲलोपॅथिकमध्ये तुम्हाला 9 महिने कमीत कमी औषधं घ्यावं लागतात. आणि होमिओपॅथिकमध्ये ही 3 महिन्यामध्ये पूर्णपणे नीट होऊ शकते. जे एक्सरेमध्ये लाईफ टाईम जे दिसतात, पॅचेस दिसतात, ते तुम्हाला होमिओपॅथिकनी औषधं घेतल्यानंतर ते दिसून येत नाहीत. पूर्वी ज्या अफवा केल्या जायच्या की होमिओपॅथिक ही खोटारडापणा आहे वगैरे, ह्या ब्रिटिश काउन्सिलनीसुद्धा तिथे दाखवलेलं होतं. पण त्यांनीच आता ते मान्य करून त्यांच्याच मॅगझिनमध्ये त्यांनी त्यांच्या प्रिंट्स वगैरे आणि काही काही आर्टिकलसुद्धा त्यांनी छापलेले आहेत. डॉक्टर ल्यूक हे नोबेल प्राईज विनर, HIV ज्यांनी शोध लावला, यांनीसुद्धा होमिओपॅथीला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे जे बाकीचे आज देतात आहेत. आणि नोन पर्सनबद्दल बनायचं म्हटलं तर लता मंगेशकर यांना 1984 स्वरयंत्रावर ट्युमर झालेला होता. त्यावेळेस पूर्ण जगातले सगळे सर्जन्स, डॉक्टर्स सगळे मिळून, इन्शुरन्स कंपन्या यांनी मिळून होमिओपॅथिक ही ट्रीटमेंट देण्याचं ठरवलं होतं. आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी ते करून दाखवलं. त्यांचा ट्युमर जाऊन त्यांचा आवाज पूर्णत्वास, म्हणजे एकदम संपूर्णपणे बरा झाला. आणि त्या पूर्ण पहिल्या सारख्याच आवाजात गाऊ लागल्या. महात्मा गांधीजींना पण एक जॉईंट्स प्रॉब्लेम, अर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता, त्यावेळेस त्यांनी औषधं घेतलेली आणि तेसुद्धा व्यवस्थित नीट झालेले. आजकाल सगळ्या ठिकाणी लोकांना साईड इफेक्टच्या भीतीमुळे होमिओपॅथिककडे कल त्यांचा वाढलेला आहे. इवन ॲलोपॅथिकमधले डॉक्टरसुद्धा स्किन डिसीजकरता होमिओपॅथिककडे किंवा आयुर्वेदिककडे रुग्णांना पाठवण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे. डॉक्टर, आज आपण इथे येऊन आम्हाला ही माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता पटनी होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सौजन्यानं. आरोग्य मंजरी या कार्यक्रमात आपल्याला माहिती देत होते डॉक्टर पराग पटनी. कार्यक्रमाचे निर्माता व्हिडिओ क्राफ्ट नाशिक. शास्त्रशुद्ध होमिओपॅथिक उपचारांसाठी अवश्य संपर्क साधा ISO 9001:2008 प्रमाणित पटनी होमिओपॅथिक क्लिनिक. पत्ता सोपाय, राजीव गांधी भवन शेजारी, सुयोजित संकुलचा पहिला मजला, शरणपूर रोड, नाशिक. फोन 257-0248 आणि 231-62-48.